मंडळी स्वागत आहे तुमचं नाद माझा बैलगाडा या चॅनेलवर. तर मंडळी आपला सर्वांचा लाडका आणि लाखो दिलोंकी धडकन आपला नवम हिंद केसरी बकासूर अजितदादा केसरी मैदानात घोटच्या सरजासोबत पळून गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती. कालांतराने बकासूर आणि सरजाने सेमी पास करून फायनलमध्ये प्रवेश केला. आता इकडे आपला स्वर्गवासी रणजित सर निंबाळकर आणि विठ्ठल नाना यांचा हुकुम एका सरजाने आणि बाब्यांनी देखील उत्तमरित्या गट आणि सेमी पास करून गाडी फायनलसाठी पात्र केली होती. आता ह्या अजितदादा केसरी मैदानात बकासूर आणि सरजा हे दोन भाऊ फायनलमध्ये होते. भावाभावामध्ये लढत होणार होती. आता नेमकं काय घडलं बकासूर आणि सरजा ह्या दोन गाड्यांचं फायनलमध्ये चला पाहूया. त्याआधी मंडळी आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. त्यामुळे असेच बैलगाडी क्षेत्रातील अपडेट आपल्याला मिळत राहतील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मंडळी फायनलच्या चिठ्ठ्या टाकल्या गेल्या. चिठ्ठीनुसार आपल्या बकासूर आणि आदत सरजाची गाडी एक नंबर तासामध्ये होती. बकासूर पब्लिकने पळणार होता आणि इकडे आपल्या सरजा आणि बाबेची गाडी दोन नंबर तासामध्ये होती. फायनल पळण्यासाठी दोन्ही गाड्या खाली गेल्या. गाड्या सुटण्यासाठी सज्ज होत्या. आपले बकासूर आणि सरजा ह्या दोन गाड्या पण पळण्यासाठी सज्ज होत्या. ह्या फायनलमध्ये काटाकीर लढत पाहायला मिळणार होती, कारण भावाभावामध्ये लढत पाहायला मिळणार होती. कालांतराने गाड्या सुटल्या. आपल्या बकासूरची गाडी खूप सुपर फास्ट पळत होती आणि इकडे सरजा आणि बाबेची पण गाडी खूप सुपर फास्ट पळत होती. बकासूर आणि सरजा ह्या दोन गाड्यांमध्ये काटाकीर लढत चालू होती. कोण कोणाला कमी होत नव्हतं. कालांतराने तोंडाला ह्या दोन्ही गाड्यांना जाम गॅस लागला आणि निकालावर काटाकीर लढत झाली आणि ह्या लढतीचा निकाल हा सामना झाला. तर मंडळी बकासूर आणि सरजा ह्या दोन्ही गाड्यांना सामना निकाल देण्यात आला. आज मंडळी बकासूर आणि सरजा ह्या दोन भावामध्ये लढत झाली आणि ही लढत सामना झाली. मंडळी आपल्या सरजाने पण आपल्या स्वर्गवासी रणजित सरांचं नाव ह्या फायनलच्या टॉपच्या मैदानात राखलं. यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मंडळी आज घोटच्या सरजाचं करावं तितकं कौतुक कमी आहे, कारण मंडळी हे आदत वासरू आहे आणि आपल्या बकासूरला उत्तमरित्या साथ देऊन फायनलमध्ये एक नंबरचा गुलाल पटकवलेला आहे. तर मंडळी ह्या घोटच्या सरजाचं आणि बकासूरची आपल्या गाडी कशी पळाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.